माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर या ठिकाणी मी बनवते बेसन इडली, म्हणजेच आपला इडली ढोकळा। तर या ठिकाणी मी बेसन घेतलं आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकून पाणी टाकून मी याचं बॅटर बनवून घेते, जे आपलं नेहमी ढोकळ्याच्या जसं लागतं ढोकळ्याला त्याच पद्धतीचं। तर हे पहा तुम्ही, तर व्यवस्थित गाडी पेस्ट बनवून घ्यायचं आहे आपणाला। एक ही गुठळी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। आणि आपलं पीठ 10 मिनिट भिजते तोपर्यंत आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया। तर मी या ठिकाणी ब्रशच्या सहाय्याने तेल लावते सर्व भांड्याला। आणि 10 मिनिटांनंतर टाकायचं आहे इनो। तर यात मी अर्ध पॉकेट इनो टाकलेलं आहे, कारण मी नंतर एक भांडं लावणार आहे आणि परत मी अर्ध, म्हणजे अर्ध पीठ अगोदर आणि अर्ध पीठ नंतर भिजवणार आहे। कारण पहिलं भांडं आपलं वाफून निघेपर्यंत ते दुसरं पीठ तोपर्यंत गार होऊन जाईल, म्हणजे इनो त्यातला म्हणजे फुगेल आणि परत पीठ खाली जाईल ह्यासाठी। तर हे पहा आपलं कसं पीठ फुगलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर पटापट आपण आता भरून घेऊया साश्यामध्ये आपलं पीठ आणि वाफायला ठेवूया। तर ह्या अगोदर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, चॅनलवर आपल्या रेसिपी आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। तर या ठिकाणी मी परत मी मोठ्या टोपल्यामध्ये पीठ भिजवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर ही प्रोसेस एकदम फास्ट करावी लागते, कारण ते पीठ फुगले तोपर्यंतच पटापटा आपण लावून घ्यायचं इडली पात्राला, किंवा तुम्ही ताटाला तेल लावूनही करू शकता। तर या ठिकाणी पहा तुम्ही गार झाल्यानंतर मी आता भांड्यातल्या प्लेटा काढून घेते। तर हे चारही प्लेटा काढून घेतल्यानं आपण आता काढून घेऊया याच्या आपल्या इडल्या। तर खूप छान अशा जाळीदार मस्त स्पंजी इडल्या बनून तयार होतात, म्हणजेच इडली ढोकळा। तर आम्ही याला बेसन इडलीही म्हणतो आणि बेसन ढोकळाही म्हणतो, इडली ढोकळाही म्हणतो। तर हे पहा जाळी दाखवत आहे मी तुम्हाला, खूप छान अगदी 5 मिनिटाच्या आत ही रेसिपी बनून तयार होते। तर जास्त वेळ लागत नाही। तर अशाच पद्धतीने मी सर्व इडल्या आपल्या बनवून घेते। तर हे बनवले मी आमच्या म्हणजे मुलींसाठीच माझ्या, तर मी तिकडं माझ्या जुन्या घरी जाणार आहे, तर त्यासाठी मी एवढी भरपूर सारी इडली बनवली आहे। कारण त्या मुलीची फरमाईश आहे की काकीच्या हातची आम्हाला इडली ढोकळा, काही पण डिश तुम्ही करून आम्हाला घेऊन या। तर त्यासाठी मी ही रेसिपी बनवलेली आहे, त्यामुळेच मी एवढं डिटेल शूट करू शकले नाही। तर हे पहा मी इतक्या इडल्या बनवल्या आहेत। तर आता हे घेऊन मी जाणार आहे माझ्या जाऊबाईच्या घरी। तर तिथं गेल्यानंतरचं मी शूट तुम्हाला दाखवेन। तर हे पहा सगळे, आणि मी तसंच ताट घेऊन आलेलं पॅक, म्हणजे पिशवीमध्ये घालून, तर सगळे या ठिकाणी खातेत, तर इकडं पण बसून खातात। आणि हे मी जाते वेळेसची छोटीशी क्लिप आहे, तर तुम्हाला आमच्याकडला थोडासा नजारा दाखवा म्हणला पावसाळ्यात कसं दिसतं। तर फक्त काटेरी बोरीचे झाडच आहेत, म्हणजे आपले खायचे जे बोर। आणि हे पाहतो मी पावसाचं पाणी, तर जिकडं बघेल तिकडं तुम्हाला पाणी दिसेल। जवळजवळ हे 8 दिवसापूर्वीच्या पावसाचं पाणी आहे, आता पण भरपूर प्रमाणात जमिनीवरती पाणी आहे, जिरलेलं नाही। तर हे पहा, तर हे गाडीवरच मी बसून एका हातानं शूट केलेलं आहे।
तर थोडासा आमच्याकडला व्ह्यू तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता, कारण 53 महिन्यातल्या ब्लॉगमध्ये मला कमेंट आलेले की तुम्ही गाडीवर म्हणजे जाते येते वेळेचा व्ह्यू का दाखवत नाही, तर त्यासाठी हे मी शूट केलं होतं। तर हे आहे आमच्याकडला व्ह्यू, तुम्ही पाहू शकता हिरवळीही आहे, काळे रान पण आहेत, म्हणजे हे ज्वारीसाठी ठेवलेले माड रान आहे। आणि ह्या आहे डाळिंबाच्या बागा, आणि हा इंग्रजकालीन पूल आहे, तुम्ही पाहू शकता दगडी पूल, आणि ओढा आहे, ओढ्यावरचा हा पूल आहे। आणि तिथं थोडंसं मला पाण्यामुळे शूट करता आलं नाही, आमचा छोटा ब्लॉगर बाबा काय आहे भाऊ छोटा भाऊ आहे पळत येऊ कुठे पिले भाऊ ओ खरंच की त्याला आपण बाहेर काढूया तर हे काढलं बाऊला आम्ही बाहेर तर हे पहा आमचे छोटे शेतकरी पाणी देते रोपांना काय करतो पिल्ल तू सॅम काय करतो चुकूल काढतो चुकूल का बर काढतोय पाणी येते का चुकूल काढल्यावर काढा काढा बघ मोर कसा आरडतोय बघ मोर तेवढं मोठं मोर आहे मोठा कुकूचं बीबी पण ओरडते पाहिली गेली तिचं बीबी रडतोय म्हणून पाहिली गेली काय पिल्या मी पाईप बाहेर ओढला रोपातलं माती निघते बाळा पाईपामुळे म्हणून मी बाहेर ओढलं बाहेर ओढून काढलं तर हे पहा पेरू तू काय केलं हां टाका पप्पा रागवत बंद करू व्हिडिओ करू का नको करू काढा बाहेरली माती नेऊन आत टाकायची आणि आतली माती बाहेर ओढायची हे पी आलं पिलो बस झालं ना आता खेळायचं डास चावते चला घरी मोटर बंद केली नाही मोटर हे वापे भरून झालं ना परत बंद करायची परत इकडं पेरूच्या परत आंब्याच्या रोपाला पाणी द्यायचं राहिलं पिलो मोटर कसे बंद करणार देवा देवा वापा भरला का बघून ये की पाण्यानं
नाही भरलं? किती वेळ लागते अजून? अर्धा तास लागते. आणि तू किती चपात्या खाल्ला आज? दोन पाच.